सटे पालघर जिले के बोईसर में बहुजन समाज पार्टी की तरफ से बोईसर ग्राम पंचायत पर सैकड़ों की संख्या में पैदल मार्च करते हुए मोर्चा निकाला। बसपा के जिला अध्यक्ष सुरेश जाधव ने बोईसर ग्राम पंचायत पर भ्रष्टाचार का आरोप लगाकर ग्राम पंचायत द्वारा किए गए कार्यों पर सवाल खड़ा करते हुए गंभीर आरोप लगाया, जिसमें ग्राम पंचायत द्वारा दलित आदिवासी इलाके में शासन द्वारा लाई गई निधि योजना का काम न करके दूसरे इलाके में निधि का वापर किया गया। वहीं इस मामले में सरपंच वैशाली बाबर ने बसपा द्वारा लगाए गए आरोप को बेबुनियाद बताया। पेश है News24 भारत से उमाकांत भारती की रिपोर्ट। मोर्चा का उद्देश्य बहुउद्देश्यीय है, बहुउद्देश्यीय मोर्चा ऐसा क्या है, कुछ कोणत्याच प्रकारे त्यांचं काम योग्य तऱ्हेने होत नाही आहे, त्यामुळे हा मोर्चा आहे। काय काय नेमकं काय काय आहे तुमचा मेन मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये? आमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गरीब आणि झोपडपट्टीच्या लोकांना अव्याच्या सव्वा पाणी बिल लावून त्यांना भरण्यास प्रवृत्त करत आहेत। तसेच SST/SC जो निधि है तो जिल्हा परिषद सामाजिक जो निधि है तो 14 वित्त आयोग मधुन जो निधि है तो तसेच ग्राम पंचायत से उत्पन्ना 15% जो उत्पन्न SC/ST वर जो वापरले पाहिजे तो निधि है तो निधि का वापर योग्य प्रकार केला नाही, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आम्हाला दिसते। आणि त्याचं उत्तर पण त्यांनी जे दिलं आहे ते चुकीच्या पद्धतीने आम्हाला दिलेलं आहे, ते उत्तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेल। आज जो BSP ने मोर्चा काढला होता तो ग्रामपंचायतवर जो मोर्चा काढला तो पूर्णपणे बिनबुडाचा आरोप आहे आणि भ्रष्टाचार हा सांगितलेला आहे। भ्रष्टाचार एका व्यक्तीवर करण्यात ग्रामपंचायत अपयशी आहे, तर असं सांगायचं की वरिष्ठ लेवलला त्याची चौकशी चालू आहे आणि वरिष्ठ लेवलला चौकशी चालू असताना त्याची अजूनही वरिष्ठ लेवल त्याची दखल घेत नाही। आणि आता असं सांगायचं झालं की 25 ते 30 वर्षामध्ये भ्रष्टाचार होत होता पण आता तो आम्ही पूर्णपणे काढून टाकलेला आहे। आणि दुसरा इश्यू म्हणजे पाणी बिल हा दमदाट्या वसूल करणे, तर हा आम्ही पाणी तर हा शासनाच्या नियमानुसार आम्ही करत आहे। आणि SC/ST आदिवासी दलित वस्ती म्हणून जो निधी आहे तो आम्ही पूर्णपणे आम्ही जो जिथे वापरायचा तो तिथेच आम्ही त्याचा वापर केलेला आहे।